नोव्हेंबर संपत आला तरी अद्याप म्हणावी तितकी थंडी पडलेली नाही. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये 7 डिग्री 6 डिग्री असं तापमान नाशिकला असतं, मात्र यावर्षी 13 ते 14 डिग्री तापमान आहे. एरवी नोव्हेंबर एंड म्हटला की कडाक्याच्या थंडीची सवय असलेले नाशिककर म्हणूनच खऱ्याखुऱ्या थंडीच्या आता प्रतीक्षेत आहेत. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. जॉगिंग ट्रॅकचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहरातले सर्वच जॉगिंग ट्रॅक आता गर्दीनं फुलून जाताना दिसून येत आहेत. कृषीनगर असेल, इंदिरानगर असेल, DGP नगर असेल, अशा प्रत्येक ठिकाणचे जॉगिंग ट्रॅकवर आता माणसांची गर्दी दिसू लागलेली आहे. सकाळी सुमारे 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत जॉगिंग ट्रॅकवर ज्या नागरिकांना आपलं स्वास्थ्य निरोगी राखायचं आहे असे सर्वच नागरिक इथे गर्दी करताना दिसून येत आहेत. ओपन जिम ही एक ग्रीन जिम ही वेगळी संकल्पना नाशिककरांनी राबवलेली आहे आणि आपण बघतो एखाद्या जत्रेमध्ये गर्दी व्हावी तशी गर्दी या ठिकाणी होताना दिसून येते. रोजच सकाळी अशी इथे प्रचंड गर्दी असते, मात्र या गर्दीमध्ये एक कमतरता अद्यापही जाणवते, ती म्हणजे थंडीची. नोव्हेंबर महिना आता शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे आणि आता डिसेंबरच्या आपण उंबरठ्यावर आहोत, मात्र तरीही नाशिककरांना अद्याप जी थंडी हवी असते, जी थंडी हवी हवीशी वाटते, त्या थंडीची अजूनही प्रतीक्षा दिसून येते. आपल्याबरोबर काही नागरिक आहेत जे रोज इथे येऊन सेवा आपलं आरोग्य निरोगी राखण्याची एक प्रकारची सेवा करतात, त्यांना विचारूया थंडीचा काय परिणाम तुम्हाला जाणवतोय का, अद्याप हवी हवी तशी थंडी तुम्हाला दिसून येते का? अजून पाहिजे तशी थंडी पडलेली नाही, तरी नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे. काय सांगाल तुम्ही? नाशिक जसं यंत्रभूमी आणि मंत्र म्हणून प्रसिद्ध आहे, तसं थंडीच्या बाबतीत नाशिक हे अत्यंत प्रतिकूल आणि अनुकूल वातावरण आहे. पण हवी तशी म्हणजे गुलाबी थंडी अजून काही पडलेली दिसत नाही आहे, पण तरीसुद्धा नागरिकांना प्रतीक्षा आहे. व्यायामप्रेमी इथे येतात, योगासनं करतात आणि त्याप्रमाणे थंडीची अजून प्रतीक्षा आहे. लवकरात लवकर ती पडावी आणि पडेलच नक्की अशी आम्ही प्रतीक्षा करत आहोत. धन्यवाद. एकूणच आपण बघतोय आज जरी थंडी नसली तरी 2-4 दिवसांमध्ये थंडी पडणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. नाशिककर पण आनंदी आहेत, आज जी थंडी मिळते त्याचाही आनंद घ्यायचा आणि भविष्यामध्ये जी कडाक्याची थंडी मिळणार त्याचाही आनंद लुटायचा, असं एकंदरीतच उत्साहप्रेमी आणि व्यायामप्रेमी नाशिककरांचं मत दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.